यापूर्वी सातत्याने कुठलंही सरकार आलं तरी गरिबाच्या संदर्भात बोलायचं, गरिबी निर्मूलनाच्या बाता मारायचं, गरिबी निर्मूलनाच्या योजना तयार करायचं, पण गरिबापर्यंत योजना कधीच पोचली नाही। मधल्या मधली व्यवस्था योजना खाऊन टाकायची। आपल्या लक्षात असेल, स्वतः पंतप्रधान राजीव गांधी यांनी कबूल केलं होतं कि मैं दिल्ली से गरीबों के लिए एक रुपया भेजता हूं तो 85 पैसे दलाल खा जाते हैं और केवल 15 पैसे ये गरीब तक पहुंचते हैं। ही भ्रष्टाचारी व्यवस्था या देशामध्ये होती। ही भ्रष्टाचारी व्यवस्था बदलून मोदीजींनी थेट मदतीच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून दिल्लीहून 1 रुपया निघाला तर शेवटच्या माणसाला तो 1 रुपयाच मिळेल, एकही पैसा दलालाकडे जाणार नाही। ही व्यवस्था उभी केली। आज बघा, 12 कोटी शेतकऱ्यांना 21,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले। 1 पैशाचा भ्रष्टाचार नाही, एकही दलाल नाही। दिल्लीला क्लिक केलं की शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसा जातो। ही जी काही अधिकारिता सामान्य शेतकऱ्याला सामान्य माणसाला मोदीजींनी दिली, परिणाम काय आहे? परिणाम हा आहे की जो काही नुकताच UN ने रिपोर्ट तयार केला आहे त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये जी काही गरीब आहेत या गरिबीमध्ये मोदीजींच्या या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 12% कमतरता आलेली आहे आणि अति गरीब जे आहेत त्यांच्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम झालंय हे UN सारखी त्रयस्थ एजन्सी या ठिकाणी सांगते, अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आम्ही नेहमी असं म्हणत होतो, अन्न वस्त्र निवारा हे आमचे मूलभूत अधिकार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ते संविधानात दिले आहेत, पण दुर्दैवाने या ठिकाणी वस्त्र तर जवळपास सगळ्यांकडे होते पण अन्न आणि निवारा मात्र सगळ्यांकडे नव्हता। आणि आम्ही संविधानाच्या शपथा घेतल्यानंतरही सामान्य माणसाला ते देऊ शकत नव्हतो। मोदीजींनी त्यामध्ये मोठं परिवर्तन केलं। या देशामध्ये एकही व्यक्ती घराविना राहणार नाही याकरता प्रधानमंत्री आवास योजना तयार केली। 3 कोटी घरं बांधून पूर्ण झाली, अजून 7 ते 8 कोटी घरं बांधण्याची सुरुवात झाली आणि येत्या काळामध्ये देशामध्ये निवाऱ्याविना स्वतःच्या हक्काचं घर नसलेला एकही कुटुंब राहणार नाही। ही व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी तयार केली। एवढंच नाही, अनेक लोक महागाईच्या बाता मारतात, अनेक लोक महागाईवर राजकारण करतात, पण या देशामध्ये गेले 1.5 वर्ष 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत देण्याचं काम हे नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे। 80 कोटी 135 कोटी लोकांच्या देशात 80 कोटी लोकांना अन्नधान्य मोफत हे मोदीजींच्या माध्यमातून गेली 1.5 वर्ष त्या ठिकाणी दिलं जात आहे। प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे, हर घर बिजली हा कार्यक्रम हातात घेतला। आणि शहर असो की गावं असो, अगदी आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोचवून प्रत्येकाच्या घरामध्ये वीज पोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं। मगाशी दादा सांगत होते, खरंय मोदीजींनी आपल्या आईला चुलीवर स्वयंपाक करताना पाहिलं होतं, तिच्या डोळ्यातले ते अश्रू पाहिले होते, तिचं ते खोकळणारं व्यक्तिमत्व बघितलं होतं। आणि मोदीजी म्हणाले, जेव्हा एक माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करते दर दिवशी चूल फुकता फुकता ती इतका धूर आत घेते, एखाद्या व्यक्तींनी रोज 50 सिगरेट पिल्यानंतर जेवढा धूर हा त्याच्या फुफ्फुसात जातो तेवढा धूर माता भगिनींच्या फुफ्फुसात रोज चुलीवरचं जेवण बनवताना त्या ठिकाणी जातो। आणि म्हणून मोदीजी म्हणाले, जे माझ्या आईने सहन केलं ते या देशातल्या दुसऱ्या आईला मी सहन करू देणार नाही।
आणि म्हणून उज्ज्वलासारखी योजना आणली. 8 कोटी घरांमध्ये उज्ज्वलाचं सिलेंडर त्या ठिकाणी दिलं. आणि आज केवळ सिलेंडर दिलं असं नाही तर त्या सिलेंडरवर सबसिडी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गॅसचे भाव वाढल्यानंतर देखील आज उज्ज्वलाचे जे सिलेंडर आहेत त्यांना ॲडिशनल 200 कोटी रुपयाची सबसिडी अनाऊन्स केली. 6400 कोटी रुपये त्याकरता मोदीजींनी दिले. आणि गरिबाच्या घरचा चुला हा सुरू राहिला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी हे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे अनेक लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात त्यावेळी त्यांना याची कल्पनाच नाही आहे की मोदीजी आंतरराष्ट्रीय ज्या अडचणी आहेत, जगामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, जगात गॅसचे भाव वाढत आहेत, जगात खतांचे भाव वाढत आहेत, जगामध्ये अन्नधान्याचे भाव वाढत आहेत, पण याचा इम्पॅक्ट हा भारतावर येऊ देत नाही आणि गरिबावर तर येऊच देत नाही.